नमस्कार, मैं मनीषा तिवारी, आप देख रहे हैं न्यूज़। आई बढ़ते हैं आज की खास खबर की ओर। आंखों के इलाज के लिए देश का जाना माना ASG अस्पताल ने अब महाराष्ट्र के डोंबिवली में पदार्पण किया है। भारत देश में संगठन की यह पांचवी शाखा है। एक पत्रकार परिषद में विशेषज्ञ डॉक्टरों ने बताया कि ASG आई अस्पताल में मोतियाबिंद, लेसिक, विटो रेटिना, एक्यूलोप्लास्टी, ग्लूकोमा, कॉर्निया, न्यूरो, एप्थलोमोलॉजी आदि आंखों से संबंधित रोगों पर आधुनिक सुविधा और मशीन के जरिए उपचार किया जाएगा। बता दें कि रविवार के दिन भी डोंबिवली वासियों को यह सुविधाएं उपलब्ध कराने के लिए अस्पताल के डॉक्टर्स और मैनेजमेंट कटिबंद है। डोंबिवली में जारी की गई परियोजना के तहत एक ही छत के नीचे यानी एक ही अस्पताल में आंखों से जुड़ी तमाम बीमारी, जटिल सर्जरी, निदान और उपचार को कवर किया जाएगा। इसके अलावा ASG आई अस्पताल की तरफ से गरीब और जरूरतमंद लोगों की सेवा में समय समय पर कैंप आयोजित किया जाएगा। ऐसी जानकारी अस्पताल के डॉक्टरों ने दी है। आइए सुनते हैं क्या कुछ कहना इस विषय पर डॉक्टर हरीश पाठक और डॉक्टर विनायक दामगुड़े का। ASG आय हॉस्पिटल आतामी डोंबिवली सुरू करतो आहे, हे एक सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल आहे, ज्याच्यामध्ये सगळं डोळ्यासंबंधित सगळे शस्त्रक्रिया, चिकित्सा, टेस्ट सगळ्या एकाच छत्राखाली आम्ही करून देतो आहोत। उद्देश असा की डोंबिवलीकरांना अत्याधुनिक चिकित्सा पद्धती उपलब्ध व्हावी आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावी, जेणेकरून त्यांना डोंबिवली बाहेर मुंबईकडे जाण्याची गरज न पडो। याच एका उद्देशाने आम्ही हे हॉस्पिटल इथे उघडलेलं आहे। आमची 4 जणांची टीम आहे आणि सगळे लेटेस्ट स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी इक्विपमेंट्स, शस्त्रक्रिया आणि टेस्ट एकाच छत्राखाली आम्ही इथे सगळ्यांना उपलब्ध करून देत आहोत। सर्वसामान्य रुग्णांना कशा प्रकारचा फायदा होईल? इथे सगळ्या कॅटेगरीज म्हणजे मिडल क्लास असो किंवा अपर क्लास असो, सगळ्यांना काही भेदभाव न करता सगळ्यांसाठी ट्रीटमेंटची सोय आम्ही इथे केलेली आहे। गरजू पेशंट किंवा गरीब पेशंटसाठी आम्ही वेळोवेळी शिबिर घेणार आहोत, ज्याच्यातनं त्यांना जी काही शस्त्रक्रिया लागणार असेल किंवा चष्म्याचा नंबर देणार असेल ते आम्ही मोफत दरात देऊ त्यांना, आणि कधीही पैशासाठी आम्ही ही ट्रीटमेंट किंवा ही सेवा त्यांना उपलब्ध करू शकत नाही किंवा आम्ही करणार नाही असं होणार नाही। गरजू पेशंटना, सगळ्या पेशंट्सना आम्ही ही ट्रीटमेंट किंवा ही सेवा सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांनी यावं आणि ह्या सेवेचा लाभ घ्यावा ही आमची विनंती आहे। आधुनिक जगतात कशा प्रकारचा डोळ्यांचा त्रास हा नागरिकांना होतोय आणि त्या आता सध्या जे आपण बघतोय कोरोना काळात पण आणि आजकाल कम्प्युटर मोबाईलचं प्रमाण वाढल्यामुळे डोळ्यांचे आजार खूप जास्त वाढू लागले आहेत। मोठ्यांमध्ये तर आहेतच पण सगळ्यात जास्त त्रास जो आहे तो लहान मुलांना होतोय। सगळ्यांना लहान मुलांच्या चष्म्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे। डोकेदुखी म्हणा, तिरळेपणा म्हणा, अशा गोष्टी लहान मुलांमध्ये फार वाढलेल्या आहेत। तर आमचं असं मत आहे की सगळ्या लहान मुलांनी शाळेत जायच्या आधी 4 किंवा 5 वर्षाच्या वयाच्या वेळेस सगळ्यांनी येऊन इथे टेस्ट करून घ्यावी। आणि मोठ्यांनी पण जे लोक जास्त वेळ कम्प्युटरवर बसतात किंवा ज्यांचं IT संबंधित असेल क्षेत्र असेल त्यांनी पण रेग्युलर चेकअप करून जावं, जेणेकरून पुढे जाऊन त्यांना काही त्रास होऊ नये आणि पुढे जाऊन काही त्यांना कॉम्प्लिकेशन्स होऊ नये। तर नेत्रदानाची जी गरज आहे ती खूप जास्त आहे भारतामध्ये। भारतामध्ये दरवर्षी साधारणतः 1 लाख रुग्ण असे आहेत ज्यांना नेत्रदानाद्वारे दृष्टी पुन्हा प्रदान करता येऊ शकते। मात्र पूर्ण वर्षभरात पूर्ण भारतभर साधारण 25,000 सर्जरीज, शस्त्रक्रिया ज्याला कॉर्निया ट्रान्सप्लांट असे म्हणतात, होतात। ह्याचा अर्थ की अजूनही 75,000 सर्जरीज दरवर्षी कमी होत आहेत किंवा टिश्यू अवेलेबल नसल्यामुळे, बुबुळ, कॉर्निया हे आय बँकमध्ये अवेलेबल नसल्यामुळे ह्या सर्जरी होऊ शकत नाही आहेत। तर आपल्या माध्यमाद्वारे मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की नेत्रदान करण्यासारखं महादान कोणतंच नाही आहे। नेत्रदान केल्यामुळे एका अंध व्यक्तीला पुन्हा जग बघण्याची, हे रंगीत जग बघण्याची संधी मिळते। त्याच्यामुळे नेत्रदान ज्याला कुणाला शक्य आहे त्याने नक्की करावं आणि ह्याच्यासाठी प्रोसिजर पण खूप सोपी आहे।
आमच्या हॉस्पिटलमध्ये काही प्लेज सर्टिफिकेट्स आहेत, म्हणजे प्रतिज्ञापत्र आहेत, ते प्रतिज्ञापत्र फक्त भरून ठेवायचं आहे. जवळपासच्या व्यक्तीला, आपल्या नातलगांना, जवळच्या नातलगांना सांगून ठेवायचं आहे की मृत्यूउपरांत माझे डोळे किंवा नेत्रदान व्हावं, माझं डोळे दान करण्यात यावे. आमची डॉक्टरांची टीम घरी किंवा हॉस्पिटल जिथेही ती व्यक्ती आहे तिकडे जाऊन हे जे कॉर्नियल रिट्रीवल प्रोसिजर म्हणतो आम्ही त्याला, नेत्रदानासाठी बुबुळ काढण्याची जी प्रोसिजर असते ती करतो. आणि हे जे बुबुळ आहे ते आय बँककडे आम्ही पाठवतो. आय बँकवरती मध्ये तिथे सर्व काही जे काही फॉर्मॅलिटीज आहेत ते करून जेव्हा कधी कोणत्याही रुग्णाला ह्या नेत्रदानाच्या सर्जरीची किंवा शस्त्रक्रियेची गरज असते तेव्हा हे बुबुळ तिथून मागून आम्ही ती सर्जरी पार पाडतो. हो नक्की, इथे जे कोणी पेशंट्स येणार आहेत त्यांना आम्ही नेत्रदानाबद्दल अवेअर करण्याचं, जागरूक करण्याचं काम करणारच आहोत. आणि ते अव्याहत चालू राहणार आहे, अखंड चालू राहणार आहे. ते काही आज एक दिवस केल्याने होणार नाही आहे. जेव्हा कधी काही पेशंट्स येतील तेव्हा प्रत्येक पेशंटला, त्यांच्या नातेवाईकांना ह्या नेत्रदानाबद्दल माहिती मिळावी, ह्याच्यासाठी जे काही शक्य आहे, मग ते मौखिक झालं किंवा पॅम्फलेट वाटणं झालं किंवा एखाद्या ब्रँडिंग करून एखादा फलक बनवणं झालं, ह्या सर्व गोष्टी आहेत ते करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. तेथे आणखी खास खबर, इस तरह खबरों जुड़े रहने के लिए बने रहे चैनल्स के साथ.